जालन्याला जायच्या आधी दिलेले इंटरव्ह्यूज ना. सॉलिड टॉप असं ते 1760 प्रश्न विचारतात. तू पास झालास ना, त्यांनी तुला बोलावून घेतलं ना. आणि ते लोक एवढे पैसे देणार म्हणजे असेच थोडी ना देणार, प्रश्न विचारणारच ना. अगं हे येडू, ते इंटरव्ह्यूचे प्रश्न असतात. आणि काय, एवढं करून फक्त 2 लाख रुपये देणार आहेत. 5 लाख रुपये झाले राजा, आता फक्त 10 लाखच उरले. दिवस फार कमी आहेत गं, 10 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे आणि विजा बिजासाठी वेगळी धावपळ आहेच. आजकाल किती कठीण झालं माहितीये तुला? मला काही खरं वाटत नाहीये. सगळं होईल रे नीट, तू नको काळजी करूस. ए गप ग, तू उगाच खोटी आशा दाखवू नको मला. आणि तू किती बरोबर कुठे गेली होतीस? मॅडमचे नवीन प्रताप कळलेत का तुला? आणि तो रोहन सुद्धा लेखाचा सामील आहे त्याच्यात. सरोगेट मदर होणार आहे ती, 25 लाख रुपये मिळणार आहेत तिला. लाज कशी नाही वाटत त्यांना? उद्या कोणी 1 कोटी दिले तर हा त्याच्या गर्लफ्रेंडला. गप्प बस, असं बोलू नये. आपलेच आहेत ना ते दोघ. तुला माहिती होतं? अशु तुला माहिती होतं? तरी तुम्हाला काही नाही सांगितलंस. मी केला होता तुला फोन, त्याच वेळी आईना ऍडमिट केलं होतं. तू जालन्याला चालला होतास. मी गेलो असेल जालन्याला, पण तू किटीला काहीच विरोध केला नाहीस. केला मी विरोध, पण तिने ऐकलं नसेल. अशु, आता किटीशी संबंध कमी करायचा. फिरायचं नाही तिच्या बरोबर उगाच. तिच्याशी जेवढे संबंध कमी तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, कळलं? अशु, बोल दादा. काय खुश ना एकदम? हो, तुला केतकीचा फोन आला होता वाटत. अरे तिचाच काय, माचा आला, नमिताचा आला, झालं ना सगळं व्यवस्थित? सही केली केतकीनं. मला ती मुलगी सेन्सिबल वाटली. हा शी इज. बरं, नमिता खुश आहे ना? हो, थँक्यू मीरा. काय रे काहीतरीच, एका डॉक्टर बहिणीने जेवढं करायला पाहिजे तेवढं केलं मी. काय ग मीरा, पलाश काय म्हणतोय? मजेत. कसं चाललंय तुमचं? म्हणजे म्हणजे कसा काय चाललाय तुमचा संसाराचा रथ? संसाराचा गाडा असं म्हणायचंय का तुला? तर तो व्यवस्थित चाललाय, एकदम स्मूथ. पण का रे आज एकदम अचानक ही चौकशी? काय सहजच ग, म्हटलं बरेच दिवस झाले, त्या दिवसानंतर भेटलोच नाही ना आपण. तर एकदा जरा जमूया मैफल, मस्त गप्पा मारू. आणि तुम्हाला सेलिब्रेशनसाठी जे जे लागतं ते सगळं कळलं? नाही नाही नाही, तसं काही नाही, अगदी सात्विक पार्टी करूया आपण. आणि तसंही सेलिब्रेट करायला कारण आहेच ना आपल्याकडे. हो नक्की जमूया. ओके ठेव फोन. ओके बाय. का आला नाहीये हा? उचलस फोन, उचल. ही पोरं म्हणजे ना, जोपर्यंत पोरगी पटत नाही तोपर्यंत मोरासारखे थुईथुई नाचत असतात. आणि एकदा का पोरगी खिशात घातली की दाणे टाकायला मोकळे. चल युसलेस. हॅलो, कोण? शाला, आता मी पण सांगायचं का कोण बोलते ते? तू
काय गए? चार मिनट 40 फोन काय करते का तू? है? रोहन, आर यू ड्रंक? नुसता ड्रंक? अगं पिऊन फुल टू टाईट झालोय मी. रोहन काय झालंय? नाही म्हणजे इतकी कधीच घेत नाहीस. आता मी वेगळा माणूस झालोय ना. म्हणजे कसला? बाईच्या कमाईवर उड्या मारणारा. काय बडबडतोय तू? माकड माकड झालंय माझ माकड. बाई मदारी डुगू 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 डुडूक पुरुष माकड. ए मेम साहब को सलाम करो. करो मेम साहब को सलाम. सलाम मेम साहब. सलाम सलाम सलाम. हॅलो हॅलो हॅलो. छायला गॅलन भरून प्यालेला दिसतोय. हॅलो हॅलो रोहन, मी आत्ताच्या आत्ता तिथे येते. मालविका, अगं पाठांतर नेहमी मोठ्याने करावं, म्हणजे उच्चार सुस्पष्ट आणि खणखणीत होतात. हो बाबा, पण इंग्रजीची कविता पाठ करते ना म्हणून जरा. अरे बाळा, इंग्रजी सुद्धा एक भाषाच आहे ना. हा, मग त्याचे उच्चारही सुस्पष्टच व्हायला हवेत. तू एक काम कर, उद्यापासून इंग्रजी वर्तमानपत्र घेऊन त्यातला अग्रलेख असा मोठ्याने वाचायला सुरुवात कर. म्हणजे काय होईल की इंग्रजी भाषेचं चांगलं वळण लागेल तुझ्या जिभेला. काही नकोय. अगोदरच 2 मराठी पेपरांचं बिल 165 रुपये येत आहे, त्यात आणखीन इंग्रजीची भर नकोय. अगं एक पेपर महिनाभर पुरेल तिला. बर ते असून दे. तुझी आर्थिक ओढाताण संपवणारी एक चांगली बातमी आणली मी आज. हो कुठली? बाबा तुमचा पगार वगैरे वाढला असेल ना तर सगळ्यात आधी मला पीटीचे नवीन शूज घ्या प्लीज. घ्या. पगार वगैरे काय वाढलेलं नाहीये, पण एकाने मला संस्कृतच्या शिकवणीबद्दल विचारलं आणि मी चांगला घसघशीत मोबदला सांगितलाय त्याला. किती सांगितलेत? 800 रुपये एकूण. एक पैही कमी घेणार नाही म्हणून बजावलंय त्याला. आणि 2 दिवस शिकवणी घ्यायची, शुक्रवार आणि शनिवार. घ्या, हातपाय धुवून घ्या, चहा ठेवते. का तुला आनंद नाही झाला? काय बोलणार मी याच्यावर? मी बोला लागले की सगळ्यांना फक्त तोंड दिसतं माझं. आणि 800 रुपये म्हणजे घसघशीत रक्कम आहे का? अगं मग किती सांगायला हवे होते? 2000 रुपये सांगायला हवे होते का? मग काय हरकत आहे, तेवढे तुम्हाला नक्कीच मिळाले असते. हो काय, नाहीतरी तुम्हीच म्हणत असताना संस्कृतचे शिक्षक मिळत नाहीत म्हणून आजकाल. बरं, शिकवणी आहे कुठे नक्की? ते आपलं साईबाबा नगरात. शाबास. काय झालं? हिशोब येतोय का तुमच्या लक्षात? महिन्याला 10 दिवस शिकवायला जाणार तुम्ही. हा, म्हणजे एका दिवसाला 80 रुपये. बरोबर बरोबर. आणि जाऊन येऊन रिक्षाचे साधारणतः 30 रुपये होतील. काय महिन्याच्या अखेरीला हातात किती पैसे उरतात करा हिशोब करा जरा. हे तुमचं व्यवहाराचं काही लक्षात येत नाही माझ्या. इतक्या वर्षात तेवढं आलंय लक्षात माझ्या. पण उद्या सांगतो असं सांगायला काय झालं होतं तुम्हाला? तुम्ही ना स्वतः स्वतःच्या ज्ञानाची किंमत कमी करून घेता, त्यामुळे चिडचिड होते माझी. जाऊ दे, 3 सांजेच्या वेळेला ना तोंड नकोत वाजायला. आणि आता तुम्ही पण तोंड पाडून नका बसू. थालीपीठ केलं तेवढं खाऊन घ्या गरम गरम. मला पण. हो आजीबाई, तुम्हाला पण मिळणार आहे. अहो बहिणाबाईंना फोन करा जरा, सकाळ झाली की चौखूर उधळतात. ये ग. किती वास येतोय? अग्नी होत्री ना तुम्ही दोघी?
तासाला 5-5 सिगरेटी ओढता. लाईट लाव. समीर, थांब मी उठवतो तुला. ए रोहन, रोहन किती पे आला हा? हो ना. ए रोहन, रोहन रोहन अश्विनी आली, अश्विनी आली. रोहन, ए रोहन, अरे उठ 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 उठ. ए रोहन सरळ, रोहन रे उठ ना, ये उठ उठ. काय नाही तुम्ही, थोडस जरा जास्ती झाले असेल त्याला. रोहन उठ, रोहन. ए अरे अरे केवढी पॅलेस तू. सॉरी. मला माहीत नव्हतं अश्विनी येणार आहे. आय एम सॉरी अशो. रोहन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी कोरी कॉफी आणते त्याच्यासाठी, लक्ष ठेव त्याच्याकडे. किती दारू प्यालेस तू? काय कशासाठी? जास्त झाले. रोहन अरे काय झालंय, काय एवढं दारू पिलायस तू? काय नाही यार, दिमाग खराब झाला होत. दही 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 झालं दिमागच, बीजाच माझ्या. रोहन आय नीडेड सम पीस. अरे ए अरे काय नाटक करतोयस कशासाठी? बाईच्या पैशावर उडण बुडणाऱ्या माणसाला अशी नाटक करावी लागतात समीर. हे तुला माहीत असेलच. नाही तुला कस माहीत असेल हे? अरे काय बोलतोस काय तू? मी समीर, मी ना बाहेर जातो, तुम्ही दोघ बसा इथे, मी बाहेर जातो. ए रोहन, व्हाट द हेल. रोहन रोहन काय आहे? रोहन चल आताच्या आता आपण माझ्या घरी जाऊया. किती प्यालास तू इडियट? मी इडियट आहे म्हणून म्हणतो. तू जा. मी इडियट आहे, तू जा. मला ला ला लाज वाटते, किती लाज वाटते मला स्वतःची. कशासाठी लाज वाटते तुला? कशासाठी लाज वाटते? मी तू तुझा होणारा नवरा आहे ना गिटी, मला त्याचीच लाज वाटते. मला त्याचीच लाज वाटते. मी तुझा एक पण स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही गिटी. स्वतःसाठी मी तुला दुसऱ्या कोणाच्या. शट अप प्लीज. रोहन कोणी ही गाण भरवली आहे तुझ्या डोक्यात? किडी ए घाण घाण नाही भरवली की किडी, घाण घाण नाही भरवली. डोळे उघडले माझे, डोळे उघडले माझे, माझ्या माझ्या जवळचे मित्रांनी. थँक यू समीर. मला म्हणला तुला लाज नाही, पुरुषार्थ नाहीये तुझ्यात असं म्हणलं मला समीर.
मला मला लाज वाटते. मी किटीचा बॉयफ्रेंड आहे याची मला मला लाज वाटते. माझ्यात पुरुषार्थ पुरुषार्थ नसल्याची लाज वाटते आणि मला न जगण्याचीच लाज वाटते. किती मला लाज वाटते ना. मी माकड आहे माकड किटी आपण उद्या बोलू या विषयावर. तू आधी आधी आज जाऊन झोप. रोहन उठ आधी. डुगू 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 माकड झाला. पुरुषार्थ नाही पुरुषार्थ नाही केटी. कसं झालं डिनर डिस्कशन? मस्त ग. क्लायंट सॉलिड इम्प्रेस झालाय. तू काय करतेस ग? झोपली का नाहीस? हे बघ केतकीच्या रूमला यातला कुठला रंग चांगला दिसेल कुठला डिझाईन चांगला दिसेल हे बघते. सांग ना तू. केतकीच्या रूमला म्हणजे? अरे असं काय करतोस? पहिल्या सोनोग्राफी नंतर ती इथे राहायला नाही का येणार? मग आतापासून तयारी करायला नको? तुला माहितीये रंगाचा वास चांगला 8-10 दिवस राहतो आणि प्रेग्नंट बाईच्या तब्येतीला चांगला नाही तो केमिकलचा वास. आधी मला सांग की केतकीला कुठली रूम देणार आहेस तू? आपल्या बाळाची रूम आहे ना ती आता मी मस्त रिनोव्हेट करून घेते. ब्राईट रंगाच्या भिंती त्याला साजेसे छान पडदे तिचं मन प्रसन्न राहायला हवं. आपल्याला शांत बसताच येत नाही ना. काहीतरी काम पाहिजेच आपल्याला. म्हणजे काय शुभंकर? अरे एक प्रेग्नंट बाई घरी येणार म्हणजे केवढी तयारी करावी लागते. ए मी काय करणार आहे माहितीये? एका भिंतीवर तुझे सगळे लहानपणचे फोटो लावणार आहे. एक कोलाज करणार आहे छोट्या शुभंकरच्या फोटोंचं. कशी वाटली आयडिया? बरी आहे. नुसती बरी? अरे अफलातून आयडिया आहे. मा मला सगळे अल्बम काढून देणार आहे तुझ्या लहानपणीचे. तुझे फोटो सतत तिच्या डोळ्यासमोर असतील ना तर बाळ तुझ्यासारखं होईल ना. ए मीता अगं तू कशाला एवढी घाई करतेस? पण अजून 1.5-2 महिने अवकाश आहे गोष्टीला. 10 वर्ष वाट पाहिली मी. हे 1.5-2 महिने म्हणजे काहीच नाही. अरे पुरणारच नाहीये मला. केतकीची रूम रिनोव्हेट झाली ना की त्यासाठी मला शॉपिंग करायचंय. म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीसाठीचे कपडे गाऊन्स चपला. तू बघितलंस केवढ्या हिल्स घालून आली होती त्या दिवशी. आणि एकदा का तिची रूम रिनोव्हेट झाली ना की मग तिच्या रूमसाठी टीव्ही होम थिएटर. बापरे केवढी कामं राहिली आहेत माझी. तू ऐकणार आहेस का माझं काही? अजिबात नाही. या बाबतीत सगळं माझ्या मनासारखं होईल असं प्रॉमिस दिलं होतंस तू मला. नको ना रे थांबवूस तू आता मला. मी माझ्या आत शरीरात अनुभवू शकत नाहीये मात्र तू. पण माझ्या मनाला ती चाहूल लागली. मला पुरवून घेऊ दे ना माझ्या मनाची हौस. ओके तुला जसं हवं तसं कर. बर आजच्या सगळ्या गोळ्या घेतल्यास ना? मी सगळ्या गोळ्या फेकून दिल्या. काय अगं? आता माझा मूड स्थिर राहण्यासाठी आणि माझ्या मनावरचा ताण कमी होण्यासाठी मला कुठल्याही औषधांची गरज नाही. शुभू आता माझं बाळ येणार आहे ना.